काल सुई काढली, ती चारदा उपोषणही झालेलं आहे. आता ही उपोषणाचीच वेळ आणली आहे का सरकारनं आपल्याला? हो, जाणून बुजून आणि मुद्दा म्हणून म्हणावं लागणार आहे पुन्हा पुन्हा उपोषणाच्या आणि आंदोलनाच्या वेळी आणणं. कारण वेळ असताना, अधिवेशन असताना, सगळं हातात असताना सहजरित्याने काम होणार होतं. ते विनाकारण पाठीमागे मिशन होता. आपण काल विषय घ्यायला पाहिजे होता. खरंच ते जर स्वतःला मायबाप राज्याचं समजत असतील, पालकत्व स्वीकारला असं समजत असतील, कायदे जर मानत असतील, तर त्यांना नक्की पश्चाताप आलेला असावा की आपण जे अपेक्षित आपल्या नजरासमोर ठेवलं होतं, आनंद काय जे असेल ते राज्यभरात काय झाले, आणखीन तरी शहाणू व्हावं. कारण आज तर आम्ही आता पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी 12 वाजता बैठक बोलवली, 12-1 वाजलं समजा आम्ही खेड्यापाड्यातले लोक यायला मागा पुढे उशीर. ती शपथ आम्ही पूर्ण केली आहे, मात्र तुमच्या बोलण्यातून हे वाटतं की मराठा समाजाच्या तोंडाला फक्त पानं घुसली आहेत, त्यामुळे कुठेतरी भवितव्याचा प्रश्न निर्माण होतोय का आणि ही फक्त खिळी आहे का? नक्कीच, राजकारण डोक्यासमोर ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठ्याच्या मतावर पुन्हा निवडून यायचं आणि मराठ्यांच्याच पोरात वाटवं करायचं, मराठ्यांनी यांना निवडून आणायचं, मोठं करायचं आणि यांनी इथून इथं आहे तोपर्यंत आम्हाला तुमचे शेत म्हणायचं, इथं म्हणजे निवडणुकीच्या काळात, आणि तिकडे गेले की त्यांच्याकडून बोलायचं. म्हणजे ते लय गरजेचे आहेत म्हणतात, म्हणजे जे त्यांना मतदानच करीत नाहीत ते त्यांच्यासाठी चांगले, आणि जे मोठं करते ते. हे पुरं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं आहे, पण त्यांना आता रात्रीहून लक्षात आलं असेल की मराठा बदलला आहे, 100% बदलला आहे. आणि खरंच ते शहाणे असतील तर त्यांनी आता कालचे मॅटर होऊन तरी मुख्यमंत्री साहेबांवरती या राज्यातल्या लोकांचा विश्वास आहे की ते देतील, त्यांनी विश्वासघात होईल असं वागू नये. म्हणजे स्पष्टच सांगतोय, त्यांनी विश्वासघात समाजाचा होईल असं त्यांनीच वागू नये. पदाला दुय्यम किंमत द्यावी, पण समाजाची त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती त्यांनी थोडीसुद्धा ढळू देऊ नये, थोडीसुद्धा. कारण शेवटी समाजच मोठा असतो, ती त्यांनी ढळू देऊ नये. त्यांनी मनानेच सांगावं, थोडी अपूर्ण आहे शपथ माझी आणखी अंमलबजावणी होईपर्यंत. कारण त्या व्यासपीठावरूनच वाशीचे आम्ही सांगितलं होतं, या गुलालाच अपमान होऊ देऊ नका. आणि त्यांना कोण करू देत नसेल तर त्यांनी स्पष्ट नाव सांगावं आणि आपण बाजूला सरकावं त्यांनी नाव सांगून की इथं मला अडचणी येतात. कोण त्यांना करून देत नाही पाटील साहेब, हे जे 10% आरक्षण दिलं किंवा तेच करत नाहीत असं त्यांनी सांगावं. हे जे 10% आरक्षण दिलं गेलं ते टिकेल की नाही याच्याबद्दल आधीच साशंकता आहे. त्यात आता शरद पवार असं आज म्हणालेत की हे आरक्षण टिकेल की नाही त्याबद्दल मला सुद्धा शंका वाटते. तुम्हाला काय वाटतं, टिकणार आहे का आरक्षण? मी कालच सांगितलं, आम्हाला त्या शिदीने घेणत नाही, ते टिकून येत नाही. टिकू आता दिलं गोरगरिबांनी, दिलं 2-3 जणांना लागत होतं, 100-150 लोक घेणार आहेत. दिलं गोरगरिबांनी त्यांना, कोणाला धक्का नाही, बुक्का नाही, काही नाही. त्यांचं त्यांनाच हे, आमचं आम्हालाच हे. कारण आम्ही तिथंच आहेत, फक्त आमचं ते आत्तापर्यंत खात होते, आमचं आम्हाला फक्त ते मिळायला लागलं आता. आणि ते आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आहे ना, आमचे लेकर केंद्रापर्यंत अधिकारी होतील ना. आणि तुम्ही इथं देऊन कशाला कुठून ठेवताय ते आम्हाला, ते टिकल नाही टिकल असं प्रत्येकाचं. मला येतं राजकारण नाही करायचं, मी राजकारण फितकारण करत नाही, ना सत्ताधाऱ्याकडून, ना विरोधकान फरोधकाकडून. माझा सगळा दैवत समाज मायबापच, मायबाप समाज. त्याच्यामुळे आमच्या जाहिराती निघतील, नोकऱ्यांच्या असतील किंवा इतर जाहिराती, त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला जे आरक्षण दिलं त्याचा समावेश असेल. ज्या नियुक्त्या असतील त्या आता या आरक्षणानंतर मराठा समाजाचं पण त्याच्यात सहभाग असेल, त्याच्यात इन्क्लूड असेल. तेवढं पहिले नियुक्त्या दिल्या तर बरं होईल, आधी SBC च्या आणि CBC च्या ते दिलं तर चांगलं होईल. फुकट त्या पोरांवरती बी गुन्हे दाखल झालेले, शांततेत बसून ते बी जरा मागे गेलेत. ही तुमचीच आई बहीण होती अंतरवालीतली, ही दुसऱ्याची कोणाची नव्हती. हिच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्यात, तिच्या अंगातल्या आणखीन गोळ्या निघत नाहीत. आणखीन तपासायचं असलं तर या एकदा तपासायला, जर राज्यातल्या माता माऊलीला जर माय बहीण समजत असलं तर एकदा या तपासायला. आणखीन गोळ्या आहेत, असे जवळपास 350-400 लोक आहेत असे असणारे. आणि आकडा सांगतायत वेगळा, आणि पोलिसाचा आकडा सांगताय वाढून. थोडं या आले ठेप्यावर, नसता पोलिसाच्याच गळ्यात हात टाकून हिंडायची वेळ येणार आहे तुमच्या. बघा जरा त्या केसेस मागं घेता येत असले तर. हैदराबादचं गॅजेट घेणं म्हणजे काय, एखादा परदेश होतो त्याने मला दिलं. आपल्याला इथून 5 किलोमीटरवर जायचं नाही, एखाद्याने मोटरसायकल दिली तर आपण खुश होतो, त्याने दिली म्हणून. तुम्ही मोटरसायकल देऊन तेव्हा नाराज कसं काय तुमच्यावर? याचा अर्थ तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं. तुम्ही अंमलबजावणी केली नाही, तेच आरक्षण दिलं तुम्ही, पण अंमलबजावणी केली नाही त्याची, सगळ्या सोयऱ्यांची. कसे लोक खुश होतील? तुम्ही हे बी देऊन ते बी दिलं असतं ना, आज 15 दिवस तुमच्या अंगोरचा गुलाल निघाला नसता. 15 दिवस मोटर जरी सुरू केल्या असत्या चौकून तुम्हाला धुवायला, आणि सोळ्याने साबदेन जरी घासील असतं गोट्याने तुम्हाला, तरी 15 दिवस तुमच्या अंगोरचा गुलाल निघाला नसता. अहो छाती ठोकून सांगतो, गुलाल निघाला नसता तुमच्या अंगोरचा. कळू द्या, आणखीन तरी आली समजतो बरं होईल तुम्हाला. तो घेण्यात आलाय,
म्हणजे फक्त जागा निवडून याव्यात, फायदा व्हावा, सरकार यावं यासाठीच एखाद्या समाजाचा बळी जातोय का, कधीला जातोय का? एकदा सत्तेने निवडणुका जवळ आल्यावर दिलं 18 ला, त्याचा फायदा त्यांना त्यावेळी झाला होता. पण आता समाजाचे लक्ष हे लक्षात आलं, त्यावेळेस दिलं होतं, ते आरक्षण रद्द झालं, ते आरक्षण रद्द झालं आणि तेच पुन्हा दिलं, तेच पुन्हा दिलं म्हणून समाजात लक्ष झालं. तेच हे पहिल्यापर्यंत आपले पोरं फसलेले, त्यावेळेस आपलं मतं घेतले आणि ते टिकलं नाही, आपल्याच पोरांचं वाटलं झालं देऊन बी. तेच प्रयोग आहे लोकांच्या लक्षात आलं, पुन्हा पुन्हा त्यांना ते पहिल्यासारखं लय मोठे आणायचे निवडून 106 सारखे. आणि लोकांच्या लक्षात आलं हे बी जाणार दिलं आहे, त्यामुळं त्याच्यात आणि याच्यात फरक ओळखावा त्यांनी आता लोकांच्या उत्साहात. मध्ये असं शरद पवार म्हणाले, म्हणजे मनात नसतानाही विरोध केला नाही असं म्हणायचं आहे का त्यांना, किंवा तुम्हाला असं वाटतंय का विरोधाला विरोध नको म्हणून फक्त एकमताने मंजूर केला का? नाही हे बघा, माणूस कधी एकमताने ठराव पास करतो समोरच्याचा फायदा नसल्यावर किंवा मग त्याचा फायदा असल्यावर. आता सत्ताधार की सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंमलबजावणी करावी त्याबद्दल आम्हाला मत मांडायचं. तुम्हाला बोलू दिलं नाही तर पत्र तरी दिलेत का तुम्ही? दाखवा आम्हाला सगळे आमदार मराठ्यांना, दाखवा आता येड्यातच काढू नका. बोलू दिलं नाही आणि ज्यावेळेस बोलायला जागा होती नागपूरला तेव्हा किती आमदार बोललेत, हे मराठ्यांच्या डोक्यात फिट नाव आहेत बोललेले मराठ्यांकडून, आणि न बोललेले ते नाही तर कागदावर लिहूनच ठेवलेत. तिथं तर बोलायला जागा होती, तेव्हा तर 50% वर बोललात. आता सगळ्या स्वरांच्या बद्दल त्यांच्या नावानं भावपूर्ण श्रद्धांजलीचे पोस्टर आणि किंवा पोस्ट आहे त्या व्हायरल होत आहे, ते नाही मला माहिती. समाजाची भावना आहे काय, ते त्यांचा अधिकार आहे, समाजाला काय अधिकार आहे का? नाही त्यांना वाटत असं, त्यांना वाटत असं हवा आणखी नाही देऊ नको. माग वळून बघ, थोडा विचार कर, ज्या ज्या समाजाने ज्या ज्या वेळेस एखाद्याला डोक्यात घेतलं ना त्याला आणखीन गुलाल लागून दिलेला नाही आणखीन. हा आलाय का नाही, त्याचा अभ्यास झालाय का नाही, ती दाखल केली का नाही, कारण त्याच्यात नुसतं मराठा समाज मागास सिद्ध करणं एवढाच प्रयोग नाही, त्याच्यात 10-11 प्रयोग आहेत. ते सगळे केलेत, परिस्थिती कशी दाखवली, न्यायालयाला कसं सांगणार, सगळ्या कलमाला धरून ते बाकीच्या त्रुटी भरल्यात का? नुसतं मागास सिद्ध केलं म्हणजेच मिळालं असं नाही. पण जाऊ ना, मला त्याला लफड्यात पाडायचंच नाही, ते आरक्षणच आम्हाला पाहिजे नाही तर मी काय सांगत बसू ते लफडं. ते दोन गती घाला पाहिजे आणि ते 100-150 जण आहेत तेवढ्याला पाहिजे, इकडे करोडाला आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि सगळ्या स्वैराची अंमलबजावणी पाहिजे. पाटील, आता जाम हा शब्द वापरला होता 2 दिवसापूर्वी, महाराष्ट्र सरकार किंवा सत्ताधारी जाम काय असतो, भगवा महाराष्ट्र जाम कसा असतो? आता लोक 12-1 वाजेपर्यंत येतील तेच ऐकणार आहेत काय असतं. इथे मागच्या वेळी जसे आपण वेगवेगळ्या टप्प्याशिवाय आपण आंदोलनच नाही करीत. हा, टप्प्याशिवाय करीत नाही, पहिल्या टप्प्यात दणका बसतो यांना, पुढच्या टप्प्यात हेच राहून जाते आमचे, पुढचे त्याच्यापेक्षा बेकार असते. पाटील, या ठिकाणी समाज बोललं जाते समाजाच्या माध्यमातून की तुम्ही उपोषण सोडावं, समाजाला दिशा द्यावी, कारण आता तुमची गरज आहे समाजाला आणि तुम्ही स्वतःच आयुष्य डावावर नाही लावता. ढकलून दिलंय मी संसाराची राख रांगोळी माझ्या तोंडाने म्हणण्यापेक्षा माझं कुटुंब ढकलून दिलंय बाजूला. मी काय कमी करतो समाजासाठी? उपचार सोडलेत समाजासाठी, समाजाला न्याय मिळावा म्हणूनच, परंतु न्यायालयाचा अवमान करायचा नाही, न्यायालयाचा सन्मान करायचा आहे. म्हणून रात्री परत वकिलांची एक टीम आली होती, मुंबईचे पण होते, इथले पण होते, की हे करायचं सांगितलं मी त्यांना, ठीक आहे सन्मान करून न्यायालयाचा मी आज उपचार घेईन म्हणून, कारण मी कायद्याचा आदर करतो. 55-60% राज्यात आम्ही आहेत आणि निवडणूक घेऊन काय करीन काय? आम्हीच 5-7 कोटी येत, निवडणूक घेऊन करीन काय? ते घेणारच नाही आहे, कारण मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा आहे या राज्यात. केंद्र सुद्धा सांगू शकतं त्यांना नका घेऊ म्हणून, मोदी साहेब सुद्धा सांगू शकतात, अमित शाह साहेब सुद्धा सांगू शकतात, मराठ्यांचा आधी प्रश्न मार्गी लावा मग निवडणुका घ्या, गडबड करू नका. तुम्हाला इकडं चालले तर आकडा गुन्हा हे करते, ते प्लसावर लय जोर आहे, इतके आले पाहिजे या बारे ना, इकडं मराठ्याचं मुंडक्यावर पाय देईन तितकं आले पाहिजे तुला. गप्पात अशा ठोकी देत, आकड्यावर आकडे जोडी देत, निवडणुका नाही होणार तेच घेणार नाहीत. आम्ही कुठं म्हणतो नाही होणार तेच घेणार नाही.
चला शेवटचा प्रश्न, आजपासून 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत, तुम्ही सातत्यानं आवाहन करताय, आज सुद्धा एकदा मराठा समाजाला आवाहन काय कराल तुम्ही? परीक्षा सुरू होत आहेत, रास्ता रोको वगैरे करून? मी करणारच नाहीत ना, आम्ही एकदा सांगितलं की आमची माणसं नाही करत मराठा समाज, आम्हाला विद्यार्थ्यांची जाण आहे म्हणून तर आम्ही त्या दिवशी सांगितलं ना, जरी रास्ता रोको केला तरी पहिला रस्ता त्यांना द्यायचा. आणि आता तर नाहीच आहे ना, परीक्षा जरी सुरू झाल्या तरी नाहीच आहे, कारण आमचा मराठा समाज असं नाही आडमोठपणा करायचा म्हणून नाही करत, पण एकदा उतारलं की नाही आटत माग. हा आता पहिले म्हणच आहे मराठी एक होत नाहीत, आणि एकदा जर झाले तर ते पुरो युद्ध जिंकूस तर माग घरी येत नाहीत. हा टिळाच लावून येतात कपाळाला अशी जात ही माघारी नाही फिरत, टिळाच लावून माघारी येणार, बिगर टिळ्याचं उघडं कपाळ घेऊन मराठी माघारी फिरतच नाहीत. म्हणून तर 6 महिने झाले आंदोलन सुरू आहे, एकदा सुरू केलं शेवटपर्यंत त्याचा मार्ग निघूस तर माग हटायचं नाही. केलं महिनाभर 15 दिवस बंद केलं, परत 15 दिवस सुरू केलं, सलग होतो सुरू सुरू, मग त्याला 6 महिने लागू, 2 महिने लागू, 15 दिवस लागू, नाही एका घंट्यात मिळू, एक तर ते आऊट नाही तर आपलं आपण आऊट, असं युद्ध होतं पहिलं.